आसोला येथे 20 लाभार्थ्यांना घर मंजूर होऊनही शासनाची यादी गावामध्ये लागूनही नमुना नंबर 8 चा उतारा सरपंच देत नसल्यामुळे म्हणून मी हा व्हिडिओ मधून दाखवत आहे. काय आहे तुमची अडचण? अडचण आमची घरकुलाची, आम्हाला वरून मंजूर होऊन आली, मात्र इथं म्हणाले तर तुमची जागा नावची नाही, सरकारी आहे. सरकारी आहे तर तुम्हाला ही अडचण आहे, तुम्हाला भीती आहे. ज्या ठिकाणी आम्ही 38 वर्षापासून वास्तव्य करतो त्या गावाचं, यापूर्वी ज्या गावात राहत होतो तर त्यावेळेस शासनाने 1977-78 काही जमीन ॲक्वायर केलेली आहे, स्पेशल लँड ॲक्वायर, आणि ती जमीन भूसंपादित करून त्या ठिकाणी आम्ही वास्तव्यासाठी आलो. मंजूर यादी घरकुलाची आलेली आहे? हां, मंजूर यादी आहे, पण प्रतीक्षा यादीमध्ये 33 लोक आज रोजी आहेत. मंजूर यादीमध्ये 55 आहेत आणि 22 लोकांना प्रत्यक्ष त्यांची यादी लागली आणि 33 लोक हे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत आणि ते केवळ फक्त त्यांनी घरकुल नमुना नंबर 8 नसल्यामुळं त्यांनी हा या लाभापासून आम्हाला आज रोजी वंचित ठेवलेला आहे. परंतु तलाठी साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब यांच्या संगनमतानं जो काही तिथं फेर करण्यात आलेला आहे, जो की हा फेर 2013 त्यांनी फेर नंबर 2008 असा हा फेर क्रमांक फेर आहे, याच्या आधारे आम्ही आज घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेलो आहोत. किंवा गावकऱ्यावर होत असलेला अन्याय याची वाचा फोडावी व आमच्या घरकुलाचा प्रश्न जो निवाऱ्याचा प्रश्न आहे हा आमचा मार्गी लावावा, एवढीच आमची शासनाकडे एक विनंती आहे गावकऱ्याच्या वतीने. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की असोला येथील दलित समाजांना शासनाने घर मंजूर केले आहेत, परंतु जागेचा प्रश्न जो आहे तो नमुना नंबर 8 मिळावा, जागेचा प्रश्न सुटावा म्हणून तहसीलदार औंढा नागनाथ यांच्या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अर्नहटसाठी.